मॉब्स असतील त्यांच्या संदर्भात काय म्हणणं? तेव्हा मी आता ते एकदा वाचून दाखवतो. नोटिफिकेशनमध्ये ते आहेच आहे. एक तर सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई सेवा पूर्ण बंद आहे. सुरक्षा दलांची वाहतूक आणि केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेली वगळून सर्व प्रवासी रेल्वे सेवा पण बंद आहे. सार्वजनिक बस वाहतूक बंदच राहणार आहे. फक्त ग्रीन झोन जे आहेत, जे जिल्हे ग्रीन आहेत जिथं अजून पेशंट आहेत तिथं ती चालू राहील, बाकी ठिकाणी ती बंद राहणार आहे. मेट्रो आपल्याकडे अजून नाही आहे, ती बंदच राहणार आहे. नागरिकांनी जिथं खास पास घेतलेला आहे की वैद्यकीय काही अडचण आहे किंवा काही, त्यांना ज्या परवानग्या दिलेल्या आहेत, आम्ही आता नाशिक ई पास पोर्टल पण सुरू केले, तेवढ्यांना परवानगी आहे, पण बाकीच्या नागरिकांना प्रवास करता येणार नाही आहे. कंटेनमेंट झोनमधून इसेन्शियल सर्व्हिसची दुकानं फक्त उघडी राहतील. कंटेनमेंट झोन आपले नाशिक शहरामध्ये 10 आहेत, मालेगावमध्ये 55 आहेत आणि इतर तालुक्यांमध्ये 10 आहेत. ह्या 75 ठिकाणी कंटेनमेंट झोनमध्ये हे नोटिफिकेशनच लागू नाही, या कोणत्याही सवलती तिथे लागू नाही. तिथे पूर्वीप्रमाणेच पद्धत राहील. इसेन्शियल सर्व्हिसची दुकानंसुद्धा 10 ते 4च तिथे उघडी राहतील, बाकी सगळं बंद राहील. परंतु रेड झोनमध्ये आणि ऑरेंज झोनमध्ये मात्र अन्य दुकानं देखील सुरू होतील. कालपर्यंतची सूचना अशी होती की 5 पर्यंतची दुकानं असतील तर सर्व सुरू होऊ शकतात, आणि 5 पेक्षा जास्त दुकानं जर असतील तर फक्त इसेन्शियल कमोडिटीची दुकानं सुरू होतील. परंतु आता त्याला मॉडिफिकेशन काल करण्यात आलेलं आहे, त्याचे पण मी आज अधिसूचना जारी करतोय की कंटेनमेंट झोन सोडून, कंटेनमेंट झोनमध्ये याचा काहीही परिणाम नाही, कंटेनमेंट झोन सोडून सर्व दुकानं उघडी राहू शकतात, परंतु त्याला मालेगावला त्याला त्याच्यातनं वगळलं गेलेलं आहे आणि त्यामुळे मालेगावमध्ये मात्र तो 5. अशा पद्धतीने आपण पुढे चाललो आहोत. तर माझी या निमित्ताने नागरिकांना हीच विनंती आहे की आदेश तर इथून काढले जातील. जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीज सुरू कशा होतील हाच प्रशासनाचा प्रयत्न राहील. जास्तीत जास्त सवलती नागरिकांना कशा मिळतील हाच प्रशासनाचा प्रयत्न राहील. कारण 1.5-2 महिने आपण बराच काळ लॉकडाऊनमध्ये काढलेला आहे, परंतु त्या सवलतींचा जर का गैरफायदा घेताना दिसला गेला तर मात्र व्यापक जनहितासाठी आणि ह्या आजाराचा प्रसार थांबवणे हे आपलं पहिला उद्देश असल्यामुळे त्या सवलती मागे घेणं क्रमप्राप्त ठरेल. आम्ही स्ट्रॅटेजी म्हणून आता असं करतो आहे की ज्या ज्या लोकांवर ही जबाबदारी आहे, समजा दुकानदार आहे, एखादं दुकान सुरू करायची परवानगी आता मिळते आहे, त्या दुकानदारावरती ही प्राथम्याने जबाबदारी राहील की त्याने व्यवस्था अशा प्रकारे करावी की सोशल डिस्टन्सिंग राहील. आता ही पण एक सरसकट पॉलिसी नाही करता येत. आता उदाहरणार्थ एखादं दुकान काहीतरी वेगळ्या वस्तू विकणार आहे, एखादं दुकान वेगळं आहे, तर त्यांना आम्हाला सरसकट नियम नाही असे एकदम सांगता येणार की तुम्ही अशाच पद्धतीने करा. तो कॉल त्या दुकानदाराला स्थानिक पातळीवरचा विचार करून घ्यावा लागेल की दुकानांच्या वेळा त्याने थोड्या ॲडजस्ट कराव्यात का, किंवा पुढं काही बॅरिकेडिंग करावं का, किंवा दुकानाच्या वस्तूंची रचना अशा पद्धतीने करावी की लोक दूर दूर राहूनसुद्धा खरेदी करू शकतील. हे ज्याचा त्याचा कॉल आहे, त्यामुळं ही एक सामूहिक आणि सामाजिक लढाई आपण लढतो आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ह्यात योगदान देणं आवश्यक आहे. प्रशासनाचे आदेश हे आपल्याला केवळ मदत करण्यासाठी आहेत, परंतु सगळंच काही काम एकदम प्रशासकीय आदेशानेच होणार आहे हे कदापि शक्य नाही. हे आपल्याला स्थानिक पातळीवरचे निर्णय घेऊन प्रशासनाने दिलेल्या आदेशाच्या चौकटीत राहून थोडीशी आपल्याला देखील प्रोएक्टिव्हली सर्वांनी काम करणं अपेक्षित आहे, तर आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकू. आपण काल एक अतिशय सविस्तर नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, त्याच्यानंतर मी सगळ्या रेडिओ चॅनल्सला देखील मुलाखत दिली आणि काही टी व्ही चॅनल्समध्ये देखील मी बोललेलो आहे. आपल्याला कल्पना आहे की आपलं जे अर्थचक्र अनेक दिवसांपासून बंद आहे त्याला देखील चालना देणं गरजेचं आहे. कारण गेल्या 2 महिन्यामध्ये आपण करोनाशी जी लढाई करतो आहे त्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या नागरिकांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. नागरिकांना ही कल्पना देखील आहे की आपण करोनाच्या विरुद्ध संघर्षामध्ये काय काय काळजी घ्यावी लागते, आणि आता तेवढी जागृती झाल्याची एक भावना तयार झाली की लोक मास्क पण वापरत आहेत, लोक हँड सॅनिटायझर ठेवत आहेत, लोक सोशल डिस्टन्सिंग बऱ्यापैकी पाळत आहेत. आणि हे सगळी काळजी घेऊन आपण पहिल्या नोटिफिकेशनमध्ये शेतीविषयक कामं सुरू करून दिली, तर शेतीची कामं अतिशय व्यवस्थित चालू झाली. कुठेही त्यामुळे आपल्याला असं दिसून आलं नाही की करोनाच्या बाबतीत काही खूप मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. त्यानंतर आपण इंडस्ट्री सुरू केली, इंडस्ट्रीमध्ये देखील आपल्याला असं दिसून आलं आहे की बऱ्यापैकी उद्योगधंद्यांना चालना मिळालेली आहे. आता ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत दुसऱ्या, म्हणजे जशी दुकानं आहेत, काही लोक त्या दुकानांवरती रोजंदारीसाठी अवलंबून असतात. अनेक नागरिकांनी जवळपास 1-1.5 महिना अनेक गोष्टी त्यांना ज्या आवश्यकतेच्या होत्या त्यापासून ते वंचित राहिलेले आहेत, त्यांची देखील एक मागणी आहे. आणि करोनाचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला आता टू द पॉईंट अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागणार आहे की एखादी ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि आपल्या जर लक्षात आलं की त्या ॲक्टिव्हिटीमधून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात की एखादी ॲक्टिव्हिटी सुरू केली आणि आपल्या जर लक्षात आलं की त्या ॲक्टिव्हिटीमधून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही आहे, त्याच्यातून काहीतरी आजाराचा प्रसार होऊ शकतो, तर ती मागे घेणं सहज शक्य आहे. म्हणजे आपण समजा एखादी गोष्ट सुरू करून दिली
जसं कालचंच उदाहरण झालं की आपण दारूच्या संदर्भामध्ये नोटिफिकेशन प्रमाणे दुकानं सुरू करायला परवानगी दिली, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी, इतकी बेशिस्त आणि इतकं सगळं त्या ठिकाणी दिसून आलं की आपल्याला ते आदेश मागे घ्यावे लागले. बऱ्याचशा जिल्हाधिकाऱ्यांनी ते आदेश मागे घेतले, त्याचप्रमाणे आपले ते मागे घेतले. आपला प्रयत्न हा राहील की नागरी जीवन आता पुन्हा पूर्वपदावर किती लवकर आणायचं, त्यांना देखील उत्पन्नाचे प्रश्न आहेत, अनेकांना रोजीरोटीचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टींना देखील कशा पद्धतीने एकीकडे चालना द्यायची आणि दुसरीकडे करोनाच्या बाबतीत देखील प्रादुर्भाव होणार नाही हे कसं बघायचं. तर मी वारंवार हे म्हणत आलो आहे की ही महामारी एक अभूतपूर्व गोष्ट आहे, ह्याचे करेक्ट ठोकताळे कुणाचकडे नाही आहेत. म्हणजे एखादी गोष्ट सुरू केल्यावर त्याचा परिणाम काय होतो, जसं शेती अतिशय सुरळीत सुरू झाली, उद्योगधंदे सुरळीत सुरू झाले, दारूच्या दुकानांच्या बाबतीत थोडी अडचण आली, बाकी पण काही गोष्टी आहेत ज्या इसेन्शियल कमोडिटीच्या सुरू होत्या कंटेनमेंट झोनमध्ये त्याही सुरळीत सुरू आहेत, दुधाचा व्यवसाय सुरळीत सुरू आहे, भाजीपाल्याचे सुरळीत सुरू आहे. तर आपल्याला काही वेळेला हे ट्राय अँड टेस्टच करून बघावं लागतं की आपण आधी एखादा व्यवसाय सुरू करून पाहू. आपल्याला जर असा अनुभव आला की एकदम सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जातो आहे किंवा नागरिक अतिशय बेशिस्त वागत आहेत, तर ते माघारी घेणं आपल्या हातात आहे. परंतु त्या भीतीपोटी जर आपण काहीच नाही केलं आणि सगळं स्टँडसीट ठेवलं तर आपल्याला देखील करेक्ट कळणार नाही की एखादी ॲक्टिव्हिटीज खरं तर सुरू होऊ शकली असती, परंतु आपण विनाकारणच